नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस एन मॅथ क्लासमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबच्या साईडलाच बेल आयकनचं बटन आहे, त्याला पण तुम्ही क्लिक करा. चला तर आज आपण इनव्हर्स ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शनमध्ये प्रॉपर्टीज ऑफ इनव्हर्स ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन बघणार आहोत. त्या तुम्हाला डायरेक्टली यूज करून प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. प्रॉब्लेममध्ये तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे, त्यासाठी आपण प्रॉपर्टी बघूयात. साईन इनव्हर्स साईन एक्स जर असं आलं तरी साईन इनव्हर्स आणि साईन कॅन्सल होतं आणि फक्त एक्स राहतं. त्याच पद्धतीनं साईन इनव्हर्स एक्स जरी आलं तरी ते पण एक्स राहतं. त्याच पद्धतीनं cos x = x आणि cos x = x, tan x = x आणि tan inverse x = हे पण एक्सच राहतं. त्यानंतर cot x = x आणि cot inverse x = हे पण एक्सच राहतं. त्यानंतर sec x = x आणि sec inverse x = x. sec inverse sec x = x आणि sec inverse x = हे पण sec x फक्त. त्यानंतर cosec x = x आणि त्याच पद्धतीनं cosec inverse x = हे पण एक्स. ठीक आहे, यानंतर आपण लगेच आणखीन काही प्रॉपर्टीज बघूयात. 7 नंबर, साईन इनव्हर्स कॉस थीटा जर आलं तर याला आपण कॉसला साईनमध्ये चेंज करण्यासाठी sin π/2 - θ आपण याला अशा पद्धतीनं करू शकतो. म्हणजे शेवटला शिल्लक राहतं π/2 - θ. याचा कसा यूज आहे ते तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करते वेळेस समजून जाईल. जर आता सर समजत नसेल तर तुम्ही फक्त बघून घ्या, नंतर ते पूर्ण व्यवस्थित समजून जाईल. त्याच पद्धतीनं cos inverse sin theta जर असेल तर त्याला cos π/2 - θ करून घ्यायचं. cos कॅन्सल होतं, π/2 - θ आपल्याला शेवटी शिल्लक राहतं. त्यानंतर 9 नंबर, tan inverse cot θ जर असं आलं तरी आपण याला tan inverse cot टॅनमध्ये कन्वर्ट करून घेण्यासाठी tan π/2 - θ. शेवटी tan कटतं, π/2 - θ राहतं. 10th, cot inverse tan θ = cot π/2 - θ.
त्याच पद्धतीनं सेक इनवर्स, सेक इनवर्स कोसेक थीटा, सेक इनवर्स कोसेक थीटा जर आलं तर आपणाला सेक इनवर्स सेक ऑफ पाय बाय टू मायनस थीटा करून घ्यायचं आहे. पाय बाय टू मायनस थीटा शेवटचं ट्वेल्थ कोसेक इनवर्स सेक थीटा जर असेल तर आपल्याला कोसेक इनवर्स कोसेक पाय बाय टू मायनस थीटा करून घ्यायचं आहे आणि शेवटी पाय बाय टू मायनस थीटा ॲज इट इज शिल्लक राहतं. तर तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही याची स्क्रीनशॉट घ्या आणि लिहून घ्या. पुन्हा तुम्हाला एक्झाम आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आहे तुम्हाला याचा यूज कसा आहे ते समजून जाईल. यानंतर आपण साईन इनवर्स एक्स इज इक्वल टू हे कोसेक इनवर्स वन अपॉन एक्सच्या इक्वल असतं म्हणजेच रेसिप्रोकल असतं. हे तुम्हाला तर माहिती आहे ट्रिगोनॉमेट्रिक आयडेंटिटी एकमेकाच्या कोणती कोणती आयडेंटिटी कोणाचे रेसिप्रोकल आहे त्याच पद्धतीनं आहे फक्त इनवर्समध्ये आहे. कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू सेक इनवर्स वन अपॉन एक्स असतं. थर्ड टॅन इनवर्स एक्स इज इक्वल टू क्वाट इनवर्स वन अपॉन एक्स असतं आणि क्वाट इनवर्स एक्स इज इक्वल टू टॅन इनवर्स वन अपॉन एक्स असतं. जर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये जर टॅन इनवर्स वन अपॉन एक्स जर आलं तर आपण त्याला कॉट इनवर्स एक्स करून सॉल्व्ह करू शकतो. आपण मागच्याच व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम पण अशा पद्धतीनं सॉल्व्ह करून सोडवलेले आहेत सॉल्व्ह केलेले आहेत. त्यानंतर सेक इनवर्स एक्स इज इक्वल टू सेक इनवर्स एक्स इज इक्वल टू कॉस इनवर्स वन अपॉन एक्सचं असतं रेसिप्रोकल असतं. त्यानंतर कोसेक इनवर्स एक्स इज इक्वल टू साईन इनवर्स वन अपॉन एक्स असतं. ठीक आहे, तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही याची पण स्क्रीनशॉट घेऊ शकता. आपण आता या प्रॉपर्टीवरती आणि मागल्या फॉर्म्युल्यावरती आणि आपले ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युल्यावरती आता आजचे आपण प्रॉब्लेम बघणार आहोत. जर तुम्ही जर ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युल्यावरचा जर व्हिडिओ बघितला नसाल तर तुम्ही आपला तो व्हिडिओ बघून घ्या, त्याच्याशिवाय तुम्हाला हे काहीच समजणार नाही. आजचा पहिला प्रॉब्लेम कोसेक इनवर्स वन अपॉन कॉस ऑफ फाईव्ह रेस टू एक्स आहे. याला आपण सॉल्व्ह करते वेळेस वाय इज इक्वल टू कोसेक इनवर्स कोसेक इनवर्स वन अपॉन कॉस ऑफ फाईव्ह रेस टू एक्स. आपण याला वन अपॉन कॉसला वन अपॉन कॉस सेक असतं, वन अपॉन कॉसला आपण सेक करून घेऊयात. सुरुवातीला वाय इज इक्वल टू कोसेक इनवर्स वन अपॉन कॉसला सेक सॉरी सेक आहे फक्त सेक ऑफ फाईव्ह रेस टू एक्स करून घेतलेला आहे. जर कोसेक इनवर्स सेक एक्स जर आलं तर आत्ताच आपण आयडेंटिटी ही इनवर्स प्रॉपर्टी दिलेली आहे त्यासाठी आपल्याला पाय बाय टू मायनस थेटा करून घ्यावं लागतं. मग आपण त्याला कोसेकमध्ये कन्वर्ट करून घेऊयात. कोसेक इनवर्स कोसेकमध्ये कन्वर्ट करून घेत असतेवेळेस कोसेक ऑफ पाय बाय टू मायनस थीटा काय फाईव्ह रेस टू एक्स आहे. कोसेक इनवर्स आणि कोसेक एक्स कॅन्सल होतं आणि आपल्याला राहतं पाय बाय टू मायनस फाईव्ह रेस टू एक्स. वाय इज इक्वल टू पाय बाय टू मायनस फाईव्ह रेस टू एक्स. आता इथं आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह काढून घ्यावा लागेल.
डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचा डेरिवेटिव डी वाय एफ ऑन डी एक्स इज इक्वल टू 5/2 कॉन्स्टंट आहे म्हणून याचा डेरिवेटिव 0 मायनस 5:xचा डेरिवेटिव 5:x ॲज इट इज इन टू लॉग 5 म्हणजेच याचा डेरिवेटिव येतो मायनस 5:x इन टू लॉग 5 5:x इन मायनस 5:x इन टू लॉग 5 यानंतर लगेच आपण आजचा दुसरा प्रॉब्लेम आहे कॉस इनवर्स √1 cos x / 2 हे आजचे प्रॉब्लेम आपण सिम्प्लिफिकेशन मेथड म्हणजेच या प्रॉब्लेमला सिम्प्लिफाय करून सोडवत आहोत. इन्वर्स ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शनमधली ही सिम्प्लिफिकेशन मेथडची अवलं आहे. यामध्ये तुम्हाला इन्वर्स ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शनचे सर्व फॉर्म्युल्याचा यूज करून हे मेथड सॉल्व करायचं आहे आणि त्यामध्ये इन्वर्स प्रॉपर्टी पण आले. इन्वर्स प्रॉपर्टी आणि ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युले या दोन्हीचा पण यूज करून आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. तर आपण याला सुरुवातीला वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स √1 cos x / 2 आपल्याकडे ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युला आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे तो कोणता तर 1 cos x = 2 cos² x / 2 त्याचा आपण यूज करून घेऊयात. वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स √ 1 cos x / 2 cos² x / 2 वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स √ cos² x / 2 म्हणजे 2 इथं कॅन्सल होतं मग राहतं काय तर वाय इज इक्वल टू cos inverse cos x / 2 राहतं कारण की इथलं स्क्वेअर आणि √ निघून जातं म्हणजे cos x / 2 राहतं परत कॉस इनवर्स कॉस हे पण कॅन्सल होतं म्हणजेच वाय इज इक्वल टू x / 2 हे शिल्लक राहतं परत मग आता इथं आपल्याला डेरिवेटिव काढायचा आहे. इथपर्यंत आपल्याला फक्त सिम्प्लिफिकेशनचा भाग आहे यानंतर आपल्याला इथून डेरिवेटिव काढायचा आहे. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये असंच आहे या मेथडमध्ये डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू x/2चा डेरिवेटिव एक्सचा डेरिवेटिव 1/2 ॲज इट इज म्हणजेच 1/2 याचा आन्सर काय येतं तर 1/2 जर तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर याची स्क्रीनशॉट घ्या व नंतर लिहून घ्या. खूप सोपी प्रॉब्लेम आहे ते. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स √1 cos x² / 2 हा पण प्रॉब्लेम पाठीमागल्या प्रॉब्लेमसारखाच आहे. यामध्ये अवघड असं काहीच नाही. वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स √1 cos x² आहे cos² x नाही / 2 म्हणजेच आपल्याकडं √1 cos x = 2 sin² x / 2 हा फॉर्म्युला आहे. ह्या फॉर्म्युल्याचा यूज करून हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स √1 cos x² आपण हा फॉर्म्युला वापरून 2 sin² x² / 2 करू शकतो आणि परत फॉल अपॉन 2 त्याला टोटली अपॉन 2 मग इथलं 2 कटलं आणि इथलं पण 2 कटलं. वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स √ राहतं sin² x² / 2 sin² x² / 2 म्हणजेच आता इथं आपल्याला sin² आणि स्क्वेअर इथलं आणि √ निघून जातं म्हणजेच आपल्याला वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स sin² / 2 हे x² हे अँगलचं स्क्वेअर आहे त्यासाठी हे स्क्वेअर निघून जात नाही फक्त साईनचा स्क्वेअर निघून जातो. परत आपल्याला कॉस इनवर्स साईन आलेला आहे म्हणजेच आपल्याला साईनला ह्या कॉसमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागणार आहे. कॉस इनवर्स साईनला कॉसमध्ये कन्वर्ट करून घेत असतेवेळेस cos π/2 -θ म्हणजेच अँगल काय आहे x² / 2 परत वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स कॉस हे कॅन्सल होतं परत राहतं आपल्याकडं π/2
एक्स स्क्वेअर वाय टू. मग आता इथं आपल्याला हे झालं तुमचं सिम्प्लिफिकेशन. आता आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह काढून घ्यावा लागेल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू फाय बाय टूचा डेरिव्हेटिव्ह झिरो, मायनस एक्स स्क्वेअर बाय टूचा डेरिव्हेटिव्ह वन बाय टू ॲज इट इज इन टू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टू एक्स. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टू एक्स वन बाय टू ॲज इट इज, इथलं टू आणि इथलं टू कॅन्सल होतं, म्हणजेच आपला डेरिव्हेटिव्ह राहतो मायनस एक्स डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू मायनस एक्स. जर तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही याची स्क्रीनशॉट घ्या व नंतर लिहून घ्या. यानंतर आपला नेक्स्ट प्रॉब्लेम आहे वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स, सॉरी टॅन झालं, टॅन इनवर्स वन मायनस टॅन एक्स बाय टू अपॉन वन प्लस टॅन एक्स बाय टू. याचा पण तुमच्याकडे एक फॉर्म्युला आहे, वन मायनस टॅन एक्स अपॉन वन प्लस टॅन एक्स इज इक्वल टू फाय बाय फोर मायनस एक्स. आपण वन मायनस टॅन एक्स बाय टू आणि वन प्लस टॅन ऑफ एक्स बाय टूला आपण टॅन ऑफ फाय बाय फोर मायनस एक्स करू शकतो, म्हणजे टॅन ऑफ फाय बाय फोर मायनस एक्स बाय टू करू शकतो. वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स, टॅन इनवर्स टॅन ऑफ फाय बाय फोर मायनस एक्स बाय टू, कारण की हा फॉर्म्युलाच आहे, वन मायनस टॅन एक्स अपॉन वन प्लस टॅन एक्स इज इक्वल टू टॅन ऑफ फाय बाय फोर मायनस एक्स. इथलं टॅन इनवर्स आणि इथलं टॅन कॅन्सल होतं, म्हणजेच आपल्याकडे शिल्लक राहतं टॅन इनवर्स आणि टॅन गेल्यानंतर फाय बाय फोर मायनस एक्स बाय टू. आता आपणाला याला डिफरन्शिएट करून घ्यायचे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय अपॉन डी एक्स, फाय बाय फोरचा डेरिव्हेटिव्ह झिरो, मायनस एक्स बाय टूचा डेरिव्हेटिव्ह ॲज इट इज मायनस वन बाय टू, म्हणजेच आपला डेरिव्हेटिव्ह आला मायनस वन अपॉन टू. जर तुम्हाला हे दोन्ही प्रॉब्लेम घ्यायचे असतील तर तुम्ही याचे स्क्रीनशॉट घ्या व नंतर लिहून घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे वाय इज इक्वल टू कोसेक इनवर्स वन अपॉन फोर कॉस क्यूब टू एक्स मायनस थ्री कॉस टू एक्स. तुम्हाला जर याच्याकडे बैठलं तर थोडं प्रश्न पडतो की हा प्रॉब्लेम सोडवायचा कसा. आपण हा पण प्रॉब्लेम काहीच अवघड नाही, खूप सोपा प्रॉब्लेम आहे. तुमच्याकडे कॉस थ्री थीटाचा, कॉस थ्री थीटाचा एक फॉर्म्युला आहे. कॉस थ्री थीटाचा फॉर्म्युला काय आहे तर फोर कॉस क्यूब थीटा मायनस थ्री कॉस थीटा. कॉस थ्री थीटाचा फॉर्म्युला आहे फोर कॉस क्यूब थीटा मायनस थ्री कॉस थीटा. पण इथे एक वेगळंच दिसते, वेगळं काही नाही, फक्त ॲज इट इज आहे, फोर कॉस क्यूब आहे इथं, पण इथं थीटाच्या ठिकाणी इथं डबल अँगल आहे, म्हणजेच एक्सच्या ठिकाणी टू एक्स आहे आणि इथं मायनस थ्री कॉस ॲज इट इज आहे आणि इथं थीटाच्या ठिकाणी टू एक्स आहे, म्हणजेच अँगल डबल झालेला आहे. त्यामुळे आपल्याला याचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही, दोन्ही ठिकाणी अँगल डबल आहे. त्यामुळे आपण कॉस थ्री थीटाला हा जो फॉर्म्युला वापरतो तेच आपण कॉस सिक्स सिक्स सॉरी कॉस सिक्स थीटाला, कॉस सिक्स थीटाला आपण फोर कॉस क्यूब टू थीटा मायनस थ्री कॉस टू थीटा असा यूज याचा आपण करू शकतो आणि हाच यूज आपल्याला ह्या प्रॉब्लेममध्ये करायचा आहे. चला तर मग आपण करूयात वाय इज इक्वल टू कोसेक, कोसेक इनवर्स वाय इज इक्वल टू कोसेक इनवर्स वन अपॉन, म्हणजेच आपण या टोटल ह्याला कॉस सिक्स थीटा करून घेऊ शकतो, कॉस सिक्स थीटा करून घेऊ शकतो, सॉरी कॉस सिक्स एक्स करू शकतो, कारण की एक्समध्ये आहे अँगल, इथं एक्समध्ये अँगल दिलेला आहे, त्यासाठी आपण कॉस सिक्स एक्स करू शकतो. झालं तर इथून तर आपल्याला पूर्ण माहितीच आहे वाय इज इक्वल टू कोसेक इनवर्स, कोसेक इनवर्स वन अपॉन कॉसला आपण सेक करू शकतो, सेक ऑफ सिक्स एक्स.
sec of 6x केलं y is equal to cosec inverse sec आहे म्हणजे आपल्याला sec ला cosec मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे π/2 - θ करून घ्यावं लागेल cosec inverse sec ला आपण cosec of π/2 - θ इथे θ आहे 6x 6x परत cosec inverse cosec कॅन्सल होतं आणि y is equal to phi by 2 minus 6x राहतं परत आपल्याला आता याचा डिफरन्शिएट करून घ्यावं लागेल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x y चा डेरिव्हेटिव्ह dy upon dx is equal to phi by 2 कॉन्स्टंट असल्यामुळे 0 minus 6x चा डेरिव्हेटिव्ह minus 6 म्हणजेच आपला डेरिव्हेटिव्ह आला minus 6 जर तुम्हाला लिहून घ्यायचं असेल सॉरी लगेच आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात नेक्स्ट प्रॉब्लेम आहे y इज इक्वल टू टॅन युनिवर्स 1 प्लस कॉस एक्स बाय 3 अपॉन साईन एक्स बाय 3 या ठिकाणी आपणाला 1 प्लस कॉस एक्सचा फॉर्म्युला वापरायचा आहे 1 प्लस कॉस एक्सचा फॉर्म्युला 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 आणि साईन एक्स बाय 3ला आपणाला हाफ अँगल फॉर्म्युला वापरायचा आहे साईन एक्स बाय 3ला आपण हाफ अँगल फॉर्म्युला वापरायचा हाफ अँगल फॉर्म्युला कसं साईन 2 थीटाचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे साईन 2 थीटा इज इक्वल टू 2 साईन थीटा इन टू कॉस थीटा अशा पद्धतीचा आपल्याकडे साईन 2 थीटाचा फॉर्म्युला आहे पण साईन थीटा जर आलं म्हणजे साईन थीटा जर आलं साईन साईनचा अँगल जर सिंगलमध्ये जर आला जर आपणाला तर त्यावेळेस आपण कसं करू शकतो तर आपण याला 2 साईन थीटा अपॉन 2 इन टू कॉस थीटा अपॉन 2 करून घेऊ शकतो त्याच पद्धतीनं साईन एक्स वाय 3 आलेला आहे साईन एक्स वाय 3 आलेला आहे म्हणजे ह्या थीटाच्या ठिकाणी एक्स अपॉन 3 आलेला आहे आपण याला पण असंच करून घेऊयात 2 साईन ऑफ एक्स बाय 3 एक्स बाय 3 म्हणजे थीटा बाय 2 करत होतो आपण म्हणजेच एक्स बाय 2 म्हणजेच एक्स बाय 3 बाय 2 म्हणजेच एक्स बाय 6 होतं आणि कॉस ऑफ एक्स बाय 6 अशा पद्धतीनं आपण याला त्या साईन एक्स बाय 3ला हाफ अँगल फॉर्म्युला वापरू शकतो हे फक्त समजण्यासाठी तुम्हाला घेतो परत परत मी नंतर ना घेणार नाही y इज इक्वल टू टॅन इनवर्स 1 प्लस कॉसला 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 6 करून घेऊत आणि साईन एक्स बाय 3ला 2 साईन एक्स बाय 6 इन टू कॉस ऑफ एक्स बाय 6 करून घेऊयात मग यामध्ये कॉस एक्स बाय 6 घेतलं आणि कॉस स्क्वेअर एक्स बाय 6 म्हणलं एक कॉस ऑफ एक्स बाय 6 हे दोन कॅन्सल होतात आणि राहतं वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स 2 सॉरी 2 पण कटून जाईल वरी पण 2 आहे खाली पण 2 आहे वरी पण 2 आहे आणि खाली पण 2 आहे इथलं कॉस एक्स बाय 6 आणि या स्क्वेअरमधलं एक कॉस एक्स बाय 6 कटलं म्हणजेच वरती राहतं कॉस ऑफ एक्स बाय 6 आणि खाली राहतं साईन ऑफ एक्स बाय 6 म्हणजेच वाय इज इक्वल टू आपल्याकडे शिल्लक राहतं टॅन इनवर्स कॉस ऑफ ऑन साईन कॉट कॉट एक्स बाय 6 राहतं परत टॅन इनवर्स कॉट आलेला आहे म्हणजेच वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स कॉटला आपण टॅनमध्ये जर कन्वर्ट करून घ्यायचं असेल तर टॅन ऑफ फाय बाय 2 मायनस थीटा म्हणजेच एक्स बाय 6 करून घेतलेला आहे त्यानंतर टॅन इनवर्स टॅन पण कटतं म्हणजेच वाय इज इक्वल टू फाय बाय 2 मायनस एक्स बाय 6 आपल्याकडं शिल्लक राहतो खूप सोपे प्रॉब्लेम आहेत हे झालं तुमचं सिम्प्लिफिकेशन हा पूर्ण टोटली पार्ट तुम्हाला 11th झालेला आहे फक्त त्याचा यूज करायचा आहे तुम्हाला याच्यामध्ये दुसरं असं नवीन काहीच नाही आता फक्त 12th पार्ट आहे डिफरन्शिएट करणे आणि डिफरन्शिएट तर डेरिव्हेटिव्हचं खूप सोपं आहे त्यामध्ये अवघड असं काहीच नाही डी वाय अपॉन डी एक्स सॉरी इथे तुम्ही लिहून घेत चला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू फाय बाय 2चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस एक्स बाय 6चा डेरिव्हेटिव्ह एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 1 बाय 6 ॲज इट इज मायनस 1 अपॉन 6 म्हणजेच डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू मायनस 1 अपॉन 6
असं याचं आन्सर आलेला आहे. तुम्हाला लिहून जर घ्यायचं असेल तर तुम्ही याची स्क्रीनशॉट घ्या व नंतर लिहून घ्या. यानंतरचा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, वाय इज इक्वल टू क्वॉट इनवर्स साईन 3x अपॉन 1 प्लस कॉस 3x. याला आपण आपण साईनचा हाफ अँगल फॉर्म्युला वापरूत आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊयात. वाय इज इक्वल टू क्वॉट इनवर्स साईन 3x आपण 2 sin 3x/2 into cos 3x/2 करून घेऊयात. त्यानंतर 1 + cos 3x 2 cos² 3xy 2 करून घेऊयात. 2 cos² 3xy 2 करून घेतलेला आहे. वाय इज इक्वल टू कॉट इनवर्स 2 sin 3x/2 इंटू cos 3x/2 अपॉन 2 cos² 3x/2. यामध्ये इथलं cos 3x/2 आणि या cos² 3x/2 cos 3x/2 हे कॅन्सल होतं आणि इथलं 2 आणि इथलं 2 पण कॅन्सल होतं. इथलं cos 3x/2 आणि इथलं स्क्वेअर इथमधलं 1 कॅन्सल होतं. मग शिल्लक राहतं आपल्याकडे sin 3x/2 sin 3x/2 आणि खाली cos 3x/2. त्यानंतर वाय इज इक्वल टू कॉट इनवर्स sin 3x/2 अपॉन cos 3x/2 म्हणजेच tan 3x/2. इथं कॉट आहे आणि इथं परत टॅन आहे, त्यासाठी आपल्याला वाय इज इक्वल टू कॉट इनवर्स टॅनला कॉटमध्ये कन्वर्ट करून घेण्यासाठी कॉट ऑफ π/2 मायनस एक्स करायचं आहे, म्हणजेच इथं अँगल आहे 3x/2. वाय इज इक्वल टू कॉट इनवर्स कॉट आणि कॉट इनवर्स आणि कॉट कॅन्सल होतं, सॉरी कॉट इनवर्स आणि कॉट कॅन्सल होतं, फक्त एक्स शिल्लक राहतं म्हणजे जिथं अँगल आहे π/2 - 3x/2. आता इथं आपल्याला डिफरन्शिएट करून घ्यावं लागेल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू π/2 0 मायनस 3x/2 डेरिव्हेटिव्ह मायनस 3/2 म्हणजेच dy/dx इज इक्वल टू -3/2. हे तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे. लगेच आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स cos 7x/1 + sin 7x आहे. या ठिकाणी पण आपल्याला वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स cos 7x आपण cos 7x/2 मायनस साईन सॉरी cos² 7x/2 - sin² 7x/2 करून घेऊयात. आणि 1 + sin 7x आपण cos 7x/2 + sin 7x/2 टोटली ब्रॅकेटचा स्क्वेअर करून घेऊयात. हे पूर्ण फॉर्म्युले आहेत, पूर्ण तुम्हाला 11चे फॉर्म्युले आहेत. जर तुम्हाला ही माहिती नसली फॉर्म्युल्याची तरी आपल्या चॅनलवरती याच्यावरती आपण 2 व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही बघून घेऊ शकता. वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स cos² 7x/2 - sin² 7x/2 आपण फॅक्टर पाडूयात, म्हणजे j² - b² जसं आपण फॅक्टर पाडतो a + b - a - b त्याच पद्धतीने आपण त्याचे फॅक्टर पाडून घेऊयात. cos 7x/2 - sin 7x/2 इंटू cos 7x/2 + sin 7x/2. त्यानंतर cos(7x/2) + sin(7x/2) स्क्वेअर टोटली ब्रॅकेटचा स्क्वेअर. या ठिकाणी या स्क्वेअरमधलं 1 आणि cos(7x/2) + sin(7x/2) हे कॅन्सल करून घेऊयात. मग आपल्याकडे शिल्लक राहतं वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स cos 7x/2 - sin 7x/2 अपॉन
cos of 7xy2 plus sin of 7xy2 आपल्याकडे शिल्लक राहिलेला आहे. यानंतर y इज इक्वल टू tan इनवर्स, आपण टोटली ब्रॅकेटमधल्या टर्मला कॉस 7xy2 डिवाइड करून घेऊयात, कारण की जर कॉस 7xy2 जर आपण डिवाइड केलं तर इथं आपलं टॅन भेटतं आणि 1 - tan x / 1 + tan x या फॉर्ममध्ये ह्यामधला ब्रॅकेट येतो आणि त्याचा आपल्याकडं फॉर्म्युला आहे. त्यासाठी आपण या टोटली टर्मला कॉस 7xy2 आपण डिवाइड करूयात. जर कॉस 7xy2 डिवाइड केलं तर 1 - tan of 7xy2 राहतं आणि इथं 1 + tan of 7xy2 राहतं. परत आपण पाठीमागे लिहिले की या प्रॉब्लेममध्ये सोडवल्यासारखं, आपण याला डायरेक्टली y इज इक्वल टू tan इनवर्स tan ऑफ π/4 - 7x/2 करून घेऊ शकतो, कारण की हा फॉर्म्युलाच आहे. 1 - tan x / 1 + tan x इज इक्वल टू tan π/4 - x. मग परत tan इनवर्स tan हे कॅन्सल होतं आणि y इज इक्वल टू tan ऑफ, सॉरी, tan कॅन्सल झाल्यानंतर आपल्याकडे फक्त π/4 - π/4 - 7x/2 शिल्लक राहतं. मग परत इथं डिफरन्शिएट तुम्हीही लिहून घेत चला. इथं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, dy/dx इज इक्वल टू π/4 - 7x/2 - 7/2 म्हणजेच -7/2. हा त्याचा फायनल आन्सर झालेला आहे, त्याचा फायनल डेरिव्हेटिव्ह आलेला आहे. तुम्हाला जर लिहून घ्यायचं असेल तर याची स्क्रीनशॉट घ्या, नंतर लिहून घ्या. खूप सोपा प्रॉब्लेम आहे, यामध्ये अवघड असं काहीच नाही. आज आपण इथंच थांबूयात आणि राहिलेला पार्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात.